आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुड मॉर्निंग मिस अनुष्का. इथे काय काम आज तुमचं? नाही, काम काही नाही आहे. ते काल जो काही प्रकार घडला त्याबद्दल ममानी तुम्हाला सॉरी म्हणायला पाठवलंय. वा, ममाने सॉरी म्हणायला पाठवलंय. नाही नाही, म्हणजे अगदीच तसं नाही. मी कालही तुम्हाला सॉरी म्हणालोच की नाही का? आठवत नाहीये मला. हे बघा मिस अनुष्का, तुम्हाला हवं असेल तर मी शनायालाही तुम्हाला सॉरी म्हणायला सांगू शकतो. नाही नाही, मुळात त्याची काही गरजच नाहीये. तुम्ही तुमच्या आईच्या सांगण्यावरून आज इथे माफी मागायला आलात आणि आता तुम्ही शनायाला सांगणार आहे आमची माफी मागायला. हो, तुम्ही तर यू आर जस्ट टेकिंग मी फॉर ग्रांटेड. हे बघा, मी शनायाला खरंच सांगू शकतो तुम्हाला सॉरी म्हणायला. तशी चांगली आहे ती. आणि एकदा तुमची नीट ओळख वगैरे झाली ना की तुम्हाला मग. मुळात जे काही घडलं ना त्यामुळे आम्हाला द सरनाईक कळले आणि ती शनाया कशी ह्याची सुद्धा कल्पना आली. त्यामुळे आता फारशी ओळख नसलेलीच बरी आहे. तुम्ही काय ऐकूनच घेत नाही आहात, तुम्हाला काही समजूनच घ्यायचं नाहीये. तुम्ही फार गैरसमज करून घेत आहे. गैरसमज, करेक्ट. अंगठीवरून जे काही घडलं ना त्याला गैरसमज म्हणत आणि त्यावरून जे काय आम्हाला ऐकवलं गेलं त्याला अपमान म्हणतात. आणि जे काय आता आम्हाला जाणवलंय कळलंय त्याला शहाणपण म्हणतात. कळलं? नाईस. नाही, इतकी वर्ष परदेशात राहूनही मराठी भाषा चांगली आहे तुमची. तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये मला. अहो, मी फक्त कॉम्प्लिमेंट दिली तुम्हाला. त्याची तर मला अजिबातच गरज नाहीये. येऊ शकता तू. मी तर आलोय ऑलरेडी. मुंबईत राहून तुमची मराठी भाषा फारशी काही सुधारली नाही. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. हिम्मत कशी झाली तुमची? सोडा मला, प्लीज सोडा. हे काय करताय तुम्ही? लागलं मला. काय बंद ते? अहो सॉरी, पण तुम्ही अचानक ओरडायला लागलात म्हणाला सोडा. मी शट अप. अहो शट अप काय? एक तर मी तुमची मदत करायला गेलो तर तुम्ही माझ्यावरच ओरडताय आणि या लिफ्टला काय झालंय अचानक? माझी मदत करताय तुम्ही? एक मिनिट. हे तुमचं प्लॅनिंग आहे ना? खरं सांगा, तुमचं प्लॅनिंग आहे ना हे? अहो काही काय बोलताय तुम्ही? तुमच्या ऑफिसची लिफ्ट मी बंद केली असं म्हणायचंय तुम्हाला? एक एक मिनिट, म्हणजे तुम्हाला म्हणायचं की ही सगळी कॉन्स्पिरसी मी केली आहे? हॅलो सॉरी सर, मी अनुष्का. मी काय एवढा ओल्ड स्कूल वगैरे नाहीये. मी म्हणजे काय वाटलो काय तुम्हाला? यू नेव्हर नो. सर नाही कहात ना तुम्ही? पार्टीला बोलावून जर आमचा एवढा अपमान करू शकता तर ही तुमच्यासाठी क्षुल्लक गोष्ट आहे. हे तुम्ही व्हॉट नॉनसेन्स. हे बघा, बिलीव मी हे काही केलेलं नाहीये. अचानक लिफ्ट कशी बंद पडली? मला काय माहित, मी काय लिफ्ट मॅन आहे का? मला काय कळतं त्यातलं? मग काय कळतं तुम्हाला? हे बघा मिस अनुष्का, मला आता एवढंच कळतंय की तुम्हाला घाम येतोय, तुम्ही पॅनिक होताय, तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होत आहे. तुम्ही माझा आहे का? तुम्ही शांत व्हा, रिलॅक्स व्हा. मी नाही होऊ शकत रिलॅक्स. कळतंय का तुम्हाला? मला क्लॉस्ट्रोफोबिया. मला बंद साखी घुस पटल्यासारखं होतं. भीती वाटते. मला अँग्झायटी होते. प्लीज काहीतरी करा तुम्ही. ओके तुम्ही. घ्या, अपना स्पेशल दे. थँक्यू.
छान आहे ना चहा, किती मोकळं मस्त वाटतंय. एक सांगू, एखाद्या पक्षाला अगदी सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं, मोत्याचा चारा जरी खायला घातला ना, तरी जे सुख त्याला असं मोकळ्या आकाशात भरारी घेण्यात मिळतं ना, ते त्या पिंजऱ्यात नाही हो. तुम्हाला बरं वाटतंय ना? आणि आज बरं झालं सगळे आपापल्या कामाला घराच्या बाहेर पडले ते, नाही तर आपल्याला असं बाहेर पडता आलं नसतं. आता काही कोणाला कळायचा प्रश्नच नाही आपण बाहेर पडलोय ते. अहो, जवळजवळ एक महिना झाला आपण घराच्या बाहेर पडलोच नाही आहोत. आणि घर कसलं हो, नुसत्या चार भिंती आहेत. पण मुलींच्या धडपडीकडे बघितलं ना की वाटतं ठीक आहे. पण खरं सांगू का, माझी घुसमट होते हो, जीव अगदी गुदमरतो. हे बघा, तुम्ही शांत व्हा, रिलॅक्स व्हा. आधी तुम्ही असं एवढं पॅनिक झालात ना, तर तुम्हाला त्रास होईल. शांत व्हा, तुम्ही पॅनिक होऊ नका एवढं. हे बघा, शांत व्हा तुम्ही. काय ना मिस अनुष्का, तुम्ही जर पॅनिक झालात, तुमच्या बॉडीतली ऑक्सिजन लेवल अजून कमी होईल आणि तुम्हाला तसा त्रास होईल. मी आहे ना इथे, आपण मिळून यातनं काहीतरी मार्ग काढू. तुम्ही आधी पॅनिक होऊ नका, शांत व्हा. दीर्घ श्वास घ्या, डीप ब्रीदिंग, डीप ब्रीदिंग करा, दीर्घ श्वास घ्या. व्हेरी गुड. आता एक काम करा, तुमच्या ऑफिस बॉयला किंवा स्टाफ मधल्या कोणाला तरी कॉल करून सांगा की आपण इथे लिफ्ट मध्ये अडकलोय, म्हणजे कोणीतरी मदत करेल आपल्याला. मी नाही, नाही थँक्यू वगैरे नंतर म्हणलं तरी चालेल. मी कुठे जाणार आहे, मी इथेच आहे. कॉल हा करा, करा कॉल करा. तुम्ही रिलॅक्स, रिलॅक्स अवकाश करा, सगळं अवकाश करा. रिलॅक्स, रिलॅक्स. तुम्ही असं असं एवढं पॅनिक होऊन शोधू नका. सापडेल फोन, फोन सापडेल तुम्हाला, शोधा. हा सापडला, सापडला. तुम्ही ब्रीथ करत राहा मध्ये मध्ये, तुम्ही पॅनिक करू नका. हॅलो, हॅलो, मी अनुष्का बोलते. मी लिफ्ट मध्ये अडकले, प्लीज मदत कर, काहीतरी कर प्लीज. हॅलो, हॅलो, आवाज येतोय का? लिफ्ट, फिफ्थ नाही, लिफ्ट मध्ये अडकले मी, आवाज जात नाही. तुम्ही एवढं पॅनिक होऊ नका, होईल, जाईल आवाज, जाईल. हॅलो, हॅलो, लिफ्ट मध्ये अडकले, येतोय का आवाज? इट्स ओके, तुम्ही आधी रिलॅक्स व्हा, दीर्घ श्वास घ्या. रिलॅक्स, 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 रिलॅक्स. डीप ब्रीथ, डीप ब्रीथ. इट्स ओके, इट्स ओके, काही नाही, काही नाही, काहीतरी फॉल्ट असेल. कसं आहे ना मिस अनुष्का, तुम्हाला एक गंमत सांगतो. ही जी भीती आहे ना, ही तुमच्या ब्रेन मध्ये नाही आहे, तुमच्या मनात आहे. मनात आहे म्हणजे हे नाटक करते मी, मुद्दाम करते मी सगळं. रिलॅक्स, रिलॅक्स. नाही नाही, मी तुम्हाला एक गंमत सांगतो. आपलं जे मन असतं ना, ते आपला मेंदू जे काही सांगेल त्यावर सहज विश्वास ठेवत. म्हणजे? म्हणजे आपला मेंदू एकदम हुशार असतो, एकदम शार्प. आणि मन, मन असं बिचार असतं, एकदम बुद्धू. आपण काय करायचं, आपण त्याला खरं काही सांगायचंच नाही, त्याला डायव्हर्ट करत राहायचं. पण असं कसं डायव्हर्ट करायचं? जसं मी आत्ता तुमचं मन डायव्हर्ट केलं, तुमच्याही नकळत तुमचा त्रास कमी झालाय, कळलं का तुम्हाला? नाही नाही, लॉजिक नंतर, आधी मॅजिक. दीर्घ श्वास घ्या, डीप ब्रीदिंग. व्हेरी गुड. आता मागे टेकून बसा बरं. गुड, व्हेरी गुड. फीलिंग बेटर? गुड. मी काय म्हणते, आपण जरा गार्डन मध्ये जाऊन बसूया, चहा प्या, मग मी ग्लास देऊन येते. मी ठेवून येते, मग आपण लगेच निघूया. ठीक आहे, हा लिहून ठेवा.
हॅलो, हा मॅडम, नाही नाही नाही, तुमचा मेल मी पाहिला, रिप्लाय देतो. जरा यशोधरा मॅडमशी मी बोलतो, आज दुपारपर्यंत तुम्हाला रिप्लाय येईल. पाणी नाही. काही लोक असतात की एखाद्याची कामात चूक वगैरे झाली तर त्याला फायर करताना एकदम स्ट्रॉंग असतात, एकदम ऍटिट्यूड मध्ये समोर वाघ आला तरी घाबरणार नाही. पण तीच माणसं साधी लिफ्ट बंद पडली तर लहान मुलासारखे घाबरतात. वाघाला घाबरणार नाही म्हणजे इतर गोष्टींना घाबरत नसेल असा होत नाही ना अर्थ? चला म्हणजे घाबरला होता ते मान्य केलं ते बरं झालं. एक्सक्यूज मी, मी घाबरले नाहीये. थँक यू, मी मी करेन मॅनेज. मग मग काय? नाही आता तरी माफ केलं का? अजूनही अजून काही राहिलंय का? नाही अजूनही माफ केलं नसेल तर मी आजही टिफिन घेऊन आलोय. फक्त कॉफी तेवढी नाहीये, तेवढी जरा मॅनेज करा. तुमच्याकडे दुसरी कामं नाहीयेत? नाही आज एवढंच काम आहे. काल जे काही घडलं त्याबद्दल तुमची माफी मागायची आहे. श्रेयस, मिस्टर श्रेयस सरनाईक. यशोधरा सरनाईकचा मुलगा असला ना तरी तिच्यासारखा वागत नाहीये हे नशीबच आहे. वाटलं होतं तेवढा वाईट नाहीये हा. मी का विचार करते एवढा? गॉड, ममा जॉब डन. अनुष्का रत्नपारखींची समजूत काढण्यात मी यशस्वी झालो. आय न्यू इट. आम्हाला माहिती होतं तूच हे करू शकतोस, म्हणून तर आम्ही आग्रह धरला होता की प्लीज गो अहेड अँड डू इट. लवली, तुम्ही मला एखादं काम दिलं आणि मी ते पूर्ण केलं नाही असं झालंय का कधी? ऑफकोर्स बेटा, आय एम प्राऊड ऑफ यू. यु नो व्हॉट, दोन दोन चांगल्या बातम्या आहेत बघ. दोन? दुसरी कुठली? असं काय करतोस, एक म्हणजे रत्नपारखींचा राग दूर करण्यात तू यशस्वी झालास, आणि दुसरं ज्या मेजर डील बद्दल आम्ही बोलत होतो ते आता क्रॅक होणार. यु नो व्हॉट आय मीन? ओ ग्रेट, ठीक आहे मम्मा, मी ऑफिसला येतोच आहे, भेटून बोलूया. शुअर, ओके, बाय मम्मा. यशोधरा म्हणजे एक कोडच आहे बाबा. आई मला एक कळत नाही, अशी कुठली फॅमिली आहे की ज्याच्या ऍक्सिडेंट मध्ये यशोधरा एवढा कन्सर्न दाखवते? मला ते भीती वाटते की ह्या ऍक्सिडेंट मध्ये यशोधराचा हात तर नसेल ना. यशोधरा माझी मुलगी जरी असली ना तरी माझाही तिच्यावर पूर्ण विश्वास नाहीये. मला काय वाटतं अरविंद, माहितीये, आपण तिला प्रत्यक्ष जाऊन विचारायला हवं. नाही नाही नाही, आपल्या हातात पुरावा नाही, घाई करू नका. आपल्या हातात पुरावा आल्याशिवाय आपण तिला कुठलेही प्रश्न विचारू शकत नाही, कारण तिच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तयार असतं.
खरंय तुझ. अरे पण पुरावा. मी हॉस्पिटल मध्ये जाऊन त्या ड्रायव्हरला भेटतो म्हणजे खरं काय ते कळेल आपल्याला. अरविंद मला काय वाटतं माहितीये, म्हणजे माझ्या मनात येतंय असं की यशोधरा मनमानी करत असली ना तरी कुणाचा जीव नाही रे घेऊ शकत ती. एवढ्या स्वार्थी आणि खालच्या पातळीला नाही जाणार ती. कुठे गेली मिस ब्युटिफुल आईज? पुन्हा भेटलीच नाही का कोणास ठाऊक, पण या अनुष्का रत्नपारखीला पाहिल्यावर मला मिस ब्युटिफुल आईजची आठवण येते. लागलं नाही ना तुम्हाला काका? लागलंय का कुठे? अहो लागलं का तुम्हाला? मला सांगा ना कुठे लागलं का? आय एम सो सॉरी अहो, माझं लक्ष नव्हतं, अचानक काका समोर आले मला कळलं. नाही नाही असू दे हो, चूक खरं तर माझी आहे. मला कळलंच नाही हो माझ्या हातनं कधी यांची व्हीलचेअर सटकली. नाही काहीतरी होऊन बसलं असतं, मी पुढच्या वेळेपासून लक्ष देऊन गाडी चालवत जाईन. खरंच सॉरी, आय एम रिअली सॉरी काका. नाही हो म्हटलं ना, चूक माझी सुद्धा आहे. तुम्ही नका सारखं सॉरी म्हणू प्लीज. बरं तुम्हाला कुठे जायचंय? मी तुम्हाला सोडतो, तुम्ही या गाडीत बसा या. नाही 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 खरं सांगू का, खूप दिवसांनी असं बाहेर पडायला मिळत आहे ना, आम्ही जाऊ गप्पा मारत मारत, हो ना? तसं असेल तर मग मी आग्रह करत नाही, पण तरी आला असतात तर. नाही नको, तुम्ही खरंच काळजी नका करू, आम्ही जाऊ नीट. पण खरं सांगू का, तुमच्याकडे बघून वाटलं शहरात सुद्धा चांगली माणसं राहतात. निघूया आपण, चला. थँक्यू. काळजी घ्या. थँक्यू. आणि सॉरी वन्स अगेन. अरे प्लीज थँक्यू. थँक गॉड, आज मोठा ऍक्सिडेंट होता होता राहिला, त्या काकांना काही झालं असतं तर. थँक गॉड. ताई, दादांसाठी ना स्वेटर आणला होता हो. ताई ताई, रूम मध्ये पण नाही आहेत, खाली पण नव्हत्या, कुठे गेल्या असतील? सीमा, ए सीमा, सीमा, ए सीमा, कुठे गेली सीमा? काय मॅडम? अगं काय मॅडम काय, सरिता ताई आणि मनोहर दादा कुठे गेलेत? काही बोलले का जाताना तुला? तुला सांगितलं होतं त्यांच्यावरती लक्ष ठेवायला, हो ना? सॉरी मॅडम, मला खरंच माहित नाही ते कुठे गेलेत. बर ते सगळं जाऊ दे, तू बघ बरं तिकडे गॅलरीत वगैरे आहेत का. बर जा शोध. ठीक. संजय आम्ही निघतो मग आता, रत्नपारखींना भेटायला चाललोय आम्ही, त्यांच्या घरी जातोय. घरी आहेत ना ते? रत्नपारखींकडे चाललात का? म्हणजे नाही नाही तुम्ही जा, पण ताई आपल्या ड्रायव्हरनी त्यांच्या ड्रायव्हरकडून माहिती काढली, म्हणजे मीच माहिती काढून घेतली. रत्नपारखी संध्याकाळी बहुतेक घरी नाहीये आणि त्यांच्या मिसेस पण जिमला जातात. हो अरे आम्ही तिथे पोहोचल्यावर सांगायचं होतं, आत्ता कशाला सांगतोयस? स्ट्युपिड. सॉरी ताई, म्हणजे मी कामाच्या गडबडीत सांगायचं विसरून गेलो. ताई काम कर, आजचं सगळं कॅन्सल कर, उद्याचं काही वर्कआउट होतंय का बघ. आणि ऑल्सो चेकआउट, मिसेस रत्नपारखी नक्की कुठल्या जिमला जातात? मिसेस रत्नपारखी कुठल्या जिमला जातात याची माहिती तुम्हाला मिळालीच म्हणून समजा. काय आहे या अशा लोकांशी संबंध वाढवायचे म्हणजे वारंवार भेटी व्हायला पाहिजे आणि त्या भेटी अशा ऑर्गॅनिक वाटल्या पाहिजे आणि छान गप्पाही मारता आल्या पाहिजे. व्हॉट बेटर प्लेस देन अ जिम? ताई
मी तर ऐकलंय की सध्या जिम मध्ये मोठमोठ्या बिझनेस डील सुद्धा क्रॅक होत आहे, खरंय का? संजय, बिझनेस डील कसे क्रॅक करायचे ते आम्हाला येतं, पर्सनल डील्स क्रॅक करायला थोडी मेहनत लागणार आहे. कसंही करून आम्हाला मिसेस रत्नपारखींना कन्व्हिन्स करायचंय की त्यांच्या मुलीसाठी श्रेयसच योग्य आहे, त्यांची मुलगी आपल्याच घरात येऊन सुखी होणार आहे. म्हणजे ताई, मिसेस पटल्या की मिस्टर पटलेच म्हणून समजा काय? हे असे वाय्यात जोक्स करण्यापेक्षा ना, आमचं प्रपोजल त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर कसं पोहोचेल त्यासाठी जरा मेहनत घे. आय एम शुअर त्यांच्या मुलीसाठी ऑलरेडी स्थळं यायला लागली अशी, आणि त्यांच्या मल्टी बिलियनर एम्पायरचा श्रेयस सोडून दुसरा कोणी जावई झालेला आम्हाला चालणार नाही. अहो ताई, तू काही काळजीच करू नको, मी आहे ना. मनी मनी एकच द्यास, हा संजय तुझाच आहे दास. संजय सॉरी ताई, मी कामाला लागतो. That's it. अशी एक्सक्लुसिव्ह मुलगी आमच्या घरची सून होऊ शकते, यशोधरा सरनाईकची सून होऊ शकते, नाहीतर ते डाऊन मार्केट देसाई, दळित्री लोक, नशीब. नशीब गोष्टी पुढे जाण्याआधी तेच गेले. हाऊ कूल इज दॅट? आमच्या मल्टी मिलियनर होण्याच्या स्वप्नातला सगळ्यात मोठा काटा दूर झालाय.